एका गायीच्या माध्यमातून एका कुटुंबाचं नशीब बदललं आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भाग्यवान गाई आणि कुटुंबाविषयी सांगणार आहोत. एक गाय संपूर्ण कुटुंबासाठी कशी भाग्यवान ठरली आणि मग त्या कुटुंबाचं नशीब बदललं. जे कुटुंब एकेकाळी गरिबीच्या भीषण टप्प्यातून जात होते, घरावर कर्जाचा डोंगर होता, पण हे कुटुंब आज त्या गायीमुळं सुखी आणि समृद्धी जीवन जगत आहे. घरामध्ये गाय आल्यानं कुटुंबाचं नशीब सुधारलं. घरामध्ये सरकारी नोकरी लागली, व्यवसाय सुरू झाला आणि त्यानंतर कुटुंबानं मागे वळून पाहिलं नाही. ही चमत्काराची कहाणी आहे. हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील तोशाम शहरातील हरिपूर गावातील एका कुटुंबाची. गावामध्ये राहणाऱ्या ऋतिककडे ही गाय आहे. या गायीनं त्यांच्या कुटुंबाचं नशीबच पालटलं. शेतकऱ्याशी संवाद साधताना ऋतिकनं सांगितलं की काही वर्षापूर्वी वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते, त्यामुळं ते पूर्णपणे कर्जबाजारी झाले होते. संपूर्ण कुटुंब कर्जामध्ये इतकं बुडालं की त्यांच्याकडे म्हैस घेण्यास देखील पैसे नव्हते. यानंतर ऋतिकनं एक गाय आणली, तिची सेवा आणि संगोपन सुरू केलं. त्यानंतर काही काळातच ही गाय आपल्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरू लागली. गाय घरी आणल्यानंतर मिळालेल्या यशाची कहाणी सांगताना ऋतिकनं सांगितलं की गाय आणल्यानंतर तो खाजगी पशुवैद्य म्हणून काम करू लागला. काम व्यवस्थित चालू होते. त्यानंतर त्यांनी एका खाजगी शाळेमध्ये भागीदारी केली. एवढंच नाही तर त्याच्या बहिणीला सरकारी शिक्षिकेची नोकरी लागली. ऋतिक म्हणतो आज त्याच्याकडे चांगलं घर आहे, कार आहे, चांगला व्यवसाय आहे, बहिणीला नोकरी आहे, कुटुंबामध्ये प्रगती आहे आणि यामुळं आनंद मिळतो. ऋतिक म्हणतो की त्याच्या घरामध्ये इतका आनंद फक्त एका गायीमुळेच आला. तिची जे सर्वजण सेवा करतात, ऋतिक म्हणतो की त्यांची भाग्यवान गाय 18 ते 20 लिटर दूध देते. गाय गहू आणि बाजरी लापसी खाते, तसेच सफरचंद आणि गाजर मोठ्या उत्साहानं खाते. या गायीची किंमत 4 लाख रुपये असल्यानं ऋतिकचं म्हणणं आहे तो करोडो रुपयांनाही विकणार नाही.